आता आपण भाईंदर येथील नवघर रोड साहेबा नगर येथे आहोत. मनसेने इथे अतिशय असा उपक्रम हाती घेतलेला आहे की सीधा वाटप प्रक्रिय जनजागृती मोहीम मनसेने हाती घेतलेली आहे. नेमकं काय मोहीम आहे, कशा संदर्भात आहे, शिवाय ज्या राशनधारक आहेत त्यांच्या जे काही तक्रारी आहेत त्या तक्रारी इथं लिहून घेतल्या जात आहेत आणि त्यांचं निवारण करण्याचं काम मनसे करणार आहेत. परंतु कोणाची तक्रारी आहेत त्या नागरिक देखील आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय तक्रार आहे त्यांच्या रेस्टिंगबद्दल. काय सांगशील, काय तक्रार आहे? ऑनलाईन रजिस्टर नावानं आहे आणि आधार कार्ड लिंक आहे. ऑनलाईन रजिस्टर नाव नाही आहे, प्रयत्न केले होते. मग काय सांगितलं? ते सगळं फॉर्म भरा आणि द्या, पण कोण फॉलोअपच घेत नाही. बरं, किती वेळ झाला? दोन वेळा झाला, त्यानंतर लॉकडाऊन झालं. अजून काय सांगाल, काय समस्या आहे? मेरे को है ना एक ही नाम है मेरा और ये महीने अभी मेरे को नाम बोला कि हमारा कार्ड बंद हो गया है. तो नहीं मिला राशन, मिलता है तुमको? मिलता हाँ, लेकिन ये महीने नहीं मिला. एक महिने तर लॉकडाऊनमध्ये त्यांनी दोन महिने फक्त तांदूळ दिले आणि नंतर मी तिकडे जाऊन जाऊन 200 रुपये खर्च केलं गाडी भाड्याला लॉकडाऊनमध्ये जाऊन. आणि मग तिकडे त्यांनी ते हे तिकडून त्यांनी काय रिसू मला दिलं नाही. मग ह्याच्याकडे एक महिन्यानंतर जर विचारलं तर म्हणतो आपका अभी तर काय नाही आहे, म्हणजे मला काहीच मग नंतर त्यांनी दिलंच नाही. म्हणजे झाले आता 6 महिने झाले. आता इथे काय केलं जातं या उपक्रमामध्ये? या उपक्रमामध्ये म्हणजे आता ज्यांना काही मिळालं नाही ज्यांच्या कित्येक जणांच्या कंप्लेंट्स आहेत त्यांच्यासाठी ते सुविधा मनसेंनी चालू केलेली आहे आमच्यासाठी, तर ते खूप चांगली आहे. आणि ह्याच्या पुढे सर्वसाधारण लोक म्हणजे सगळ्यांनाच वेचून डाळ तांदूळ सगळ्यांना मिळालं पाहिजे. माझं नाव मनोज पवार आहे, मी इकडे 30 वर्षापासून जातो आहे. आता हा काय जो काळा बाजार करतो आहे कळला, आता हे आता लॉकडाऊनमध्ये आपल्याला जे गहू तांदूळ वगैरे भेटत होते त्यांनी फक्त 1 किंवा 2 महिनेच दिले. बरं का, आता यांनी गेल्या महिन्यामध्ये दिलंच नाही तांदूळ गहू काही दिलंच नाही. आणि दुसरी गोष्ट, आता हा जो काळा बाजार करतो, गेल्या महिन्यामध्ये मी त्याच्याकडे बघितले होत्या का गहू आणि तांदूळची गोण्या भरपूर पडलेल्या होत्या. ज्यांनी हा प्रोग्राम आयोजन केला आहे असे आयोजन देखील आपल्यासोबत आहे, तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मला काय सांगाल हा प्रोग्राम आयोजित करण्याचा हेतू? नमस्कार, मी मनीषा माने, प्रभाग क्रमांक 3. गेल्या महिन्यात पण आमच्याकडे बऱ्याच तक्रारी आलेल्या आणि या महिन्यात पण आल्या, त्यासाठी आम्ही जनजागृती मोहीम घेतलेली आहे. काय नेमकं आहे इथे, म्हणजे काय केलं होतं? गेल्या महिन्यात प्रथम त्या लोक सगळ्या नागरिकांना इथे धान्य मिळालेलं आहे आणि ज्यांचं ऑनलाईन 2-3 रुपये दाखवले आहेत धान्य तो त्यांना 8 आणि 10 रुपयांनी देतो, म्हणजे वाढत्या किमतीमध्ये देतो. तर अतिशय लाजीरवाणी आणि निर्घास्पद आहे ही गोष्ट. जे अक्षरशः बोलतात ना की टाळूवरचं लोणी खाणं, त्यातला प्रकार चालू आहे. आणखीन ज्या महिला भगिनी माझ्याकडे आलेल्या आहेत तक्रारी घेऊन, त्यांचं मी प्रामाणिकपणे मी त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्यांचं निवारण करेन. तरी सुरुवातीचा आमचा हा पहिलाच उपक्रम आहे, त्यामुळे जवळपास 50 हून जास्त लोकांनी या तक्रारीची नोंद घेतलेली आहे. गेल्या महिन्यातच नाही तर पूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांकडून लोकांची होत असलेली फसवणूक आणि संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये, आमच्याच विभागात असं नाही, संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये नावांचे असलेले घोळ, रेशनिंग कार्डामध्ये असलेले घोळ, ऑनलाईन आणि ऑफलाईन असा जो काही 2 प्रकार असतो त्याच्यामध्ये असलेले घोळ, शासनाकडून येणारं धान्य ज्या किमतीत त्यांना येतं त्या किमतीत नागरिकांना मिळत नाही, अशा अनेक तक्रारी गेल्या 1-2 महिन्यापासून आमच्याकडे येत होत्या आणि म्हणून ती जनजागृती मोहीम करण्याचा उद्देशाने आपण आजचा कार्यक्रम घेतलेला. तसेच आम्ही मनसेचं आंदोलन सगळ्यांना माहिती आहे, नेहमी आक्रमक असतो, परंतु आम्ही आज ही जनजागृती मोहीम घेतलेली आहे. जर या समस्या जर नाही सॉल्व झाल्या आमच्यामध्ये तर आम्ही नक्कीच आक्रमक आंदोलन करू. प्रतिसाद उत्तमच देतो आपल्या माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते हा उपक्रम राबवतो आहे की या करोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांची जी होणारी लुटमार आहे ती कुठेतरी थांबवली पाहिजे अशी तळमळीची आमची हे आहे. त्या दृष्टीने लोकांच्या सकाळपासून आम्ही ते समस्या घेताना असं आढळलं की बऱ्याच महिन्यात रेशन येतं परंतु नागरिकांपर्यंत ते पोचत नाही. काही जणांना म्हणजे त्याच्या हमी भावापेक्षा जास्त भावांनी ते पैसे घेतले जातात अशा विविध तक्रारी आल्या. त्या घेऊन आम्ही आपले संदीप राणे साहेब, हेमंत सावंत साहेब आमचे शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठांची भेट घेऊ आणि या समस्यांचं निवारण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. काय सांगाल आज मनसेच्या वतीने इथे सीधा वाटप म्हणजे जे राशनधारक आहेत त्यांच्या समस्या इथे जाणून घेत आहेत, त्या समस्या बऱ्याचपैकी इथे आलेल्या असं पाहायला मिळालं.
त्या समस्येचं निरावण कसं करणार नेमकं समस्या काय? तुम्ही या ठिकाणी बघताय की मीरा भाईंदर मनसे शहरच्या वतीने आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचे आयोजक निकेत आणि आमच्या मनीषा मॅडम या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आज खरं म्हटलं तर ही जबाबदारी सीधावाटप जे दुकानामध्ये ज्या धान्य मिळतं ते लोकांना मिळतं की नाही किंवा व्यवस्थित मिळतं की नाही त्याच्यामध्ये काय अडीअडचणी असतील ते सोडवायचं काम स्थानिक नगरसेवक यांचं. या ठिकाणी मीराभाईंमध्ये कुठल्याही पक्षाने लक्ष न दिल्यामुळे आज मनसेच्या वतीने आज मनसेकडे ते लोक धाव घेते. आज मनसेकडनं त्यांना भरपूर अपेक्षा आहेत की रेशनवर सामान मिळत नाही आहे, धान्य मिळत नाही त्यांना, त्याच्यामध्ये चोरी होते, चोरीचा माल विकला जातो, या सगळ्या गोष्टी अडीअडचणी आज मनसेकडे तक्रार आल्यानंतर आज आम्ही या ठिकाणी आज तक्रार केंद्र या ठिकाणी आम्ही उभारलेलं आहे. तर मला वाटतं या मनसेकडे आज भरपूर तक्रार आल्या आहेत. आज आमच्या आम्ही बघितले कार्यकर्त्यांकडे तर उद्यापासून आम्ही लेखी स्वरूपामध्ये रेशन जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये लेखी आमच्या शहराध्यक्ष हेमंत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आम्ही लेखी तक्रार देणार आहोत. आणि जे त्यांचं एक आठवड्यामध्ये जर कुठल्या आमचं मना समाधान नाही झालं तर त्या रेशनच्या दुकानात आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे. आणि जास्तीत जास्त लोकांना जनहिताचं काम आज लॉकडाऊनच्या काळामध्ये आज लोक आज उपास मारायची वेळ आली. आज लोकांना अपेक्षा आहे की बाबा रेशन दुकानामधून सामान मिळावं आणि ही अपेक्षा असून सुद्धा कुठे पण सगळे वंचित आहेत त्याच्यापासून. आणि ही जबाबदारी कुणाची? स्थानिक नगरसेवकांची जबाबदारी आहे. स्थानिक नागरिकांची जी हिताचं काय काम असेल तर करायला त्यांची जबाबदारी आहे, मग ते कुठल्या करत नाही. म्हणून मनसेच्या वतीने आम्ही लवकर एकदा चांगला सकारात्मक पाऊल उचलू आणि नागरिकांच्या सोयीसाठी जे काही अडचणी असतील त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करण्याची आम्ही भूमिकेमध्ये आहोत. ही मूलभूत सुविधा आहेत, मूलभूत गरजा आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या, परंतु नगरसेवकाचं मार्फत देखील सोडवलं जातं त्यावर तुम्ही काय सांगा? मीरा भाईंदरमध्ये जे आता मी बघताय की वर्षभरापर्यंत कुठलेही नगरसेवक कुठे काम करत नाही आहे आणि आपले मनसेचे प्रत्येक कार्यकर्ता नेहमी या गोष्टीची धावपळ करत असतो. आणि रेशन हा जो विषय आहे ना हा जुनाच आहे पण काही कोणी लक्ष देत नाही आहे. आणि आमचे ती निकेत इंगेने यांनी हा विषय धरून घेतला आहे तर आम्ही पूर्णपणे पाठपुरा करू या विषयाबद्दल. सर काय सांगा, मागच्या वेळेस तुम्ही एक असा जो विषय बाहेर काढला होता नवगोळ साईडला पोलीस चौकीमध्ये देखील कंप्लेंट केली होती एका राष्ट्रधारकाची दादागिरी होती, धान्यही कमी द्यायचा असा सुद्धा तक्रार आहेत. आता पुढे तुम्ही काय करायचं तक्रार देऊन घेतल्यानंतर? नक्कीच तुमच्या माध्यमातून मागच्या वेळेस आपण प्रभाकम 11 इंद्रनगरमध्ये एक राशनवाला असंच नागरिकांना राशन द्यायचं नाही असून पण द्यायचं नाही दादागिरी असेल त्यामध्ये कंप्युटर त्यामध्ये त्यांचं आपण तर दुकान तर बंद केलं होतं. त्याचप्रमाणे जर काही ह्याही प्रभागामध्ये जर असंच होत असेल तर मनसे शांत बसणार नाही, आक्रमक भूमिका नक्कीच घेणार आहे. कारण की राशनच्या माध्यमातून जे मध्यमवर्गीय जे गोरगरीब आहेत त्यांना हे राशन मिळत असतं, सरकार हे देत असतं, परंतु हे राशनवाले जे आहेत त्यांची दादागिरी असते हे मागच्या ह्याच्या वेळेस आपल्याला दिसून आलं होतं. तरी जर का ह्या प्रभागामध्ये असं असेल तर आपले इथले प्रभागातले सर्व पदाधिकारी, आपले शहर लेवलचे पदाधिकारी, आमचे शहराध्यक्ष हेमंतदादा आणि प्लस आमचे संदीपदादा यांच्या माध्यमातून हे खरोखर ह्या ठिकाणी चांगली जनजागृती मोहीम करून तिथले इथली जे राशनवाले आहेत त्यांना मनसेच्या वतीने चाप बसायला नक्कीच.